सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार। गेल्या 2.5 वर्ष ज्या संघर्षासाठी जनसुराज्य 10 सदस्य आणि आमचे मार्गदर्शक बळवंत पाटील मास्तर तसेच जिल्हा परिषद सदस्य तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सावकारांच्या प्रेरणेने गेले 2.5 वर्ष आम्ही सरपंच यांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल केल्या, पण काही तक्रारी राजकीय दबावामुळे आमचा टिकाव लागला नाही। पण श्रीराम प्रभूंनी म्हटलंय, सत्य कभी पराजित नाही होता। त्यानुसार काल 10 तारखेला सरपंच यांच्या विरुद्धचा निकाल आमच्या हाती आला आणि कोतुली लोकनियुक्त सरपंच प्रकाश मारुती पाटील हे निलंबन झाले आणि कालच्या तारखेपासून त्यांना कुठल्याही प्रकारची ग्रामपंचायतमध्ये येऊन कारभार करता येणार नाही असा आदेश माननीय आयुक्त सौरवराव यांनी काल दिले आणि त्याच्या आदेशाची कॉपी आम्हाला काल सायंकाळी 6 वाजता मिळाली आणि त्यानिमित्तच आज आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केली आणि तुम्ही या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू आलात त्याबद्दल मी तुमचं स्वागत करतो आणि पुढील गुरा आमचे जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील तात्या यांच्याकडे देतो। ग्रामपंचायतची सत्ता 2017 ते 2022 या कालावधीमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी आमची 10 सदस्य विरोधी गटाची 5 आणि सरपंच विरोधी गटाला असा कारभार चालू होता। हा कारभार करत असताना जिल्हा परिषद आमदारपण खासदारपण या माध्यमातून कोतुलीसाठी आणि कोतुली जिल्हा परिषद मतदारसंघासाठी भरीव निधी देण्याचं काम केलं आणि हे काम करत असताना जिल्हा परिषद सदस्य किंवा आमदार विनय कोरे यांचा फंड आपण कोतुलीसाठी लावला की आता जे लोकनियुक्त सरपंच म्हणतात त्यांनी कागदपत्र ठाव देणं ह्या गोष्टी टाळाटाळ केल्या। एकतर असा प्रसंग आला की सगळे कामं वर्क ऑर्डर पण आल्यानंतर वर्क ऑर्डरवर सह्या न देता कामं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशी जे 7 लाख रुपये आम्ही मजूर म्हणले ते परत घालले, त्याचबरोबर दलित वस्तीतून 5 लाख रुपये आणले ते पेविंग ब्लॉकसाठी ते सुद्धा त्यांनी परत घालले आणि याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो आता जल जीवन मिशन कार्यक्रम आपल्या देशात चालू आहे टोटली आणि हा कार्यक्रम चालू असला राज्यात जवळजवळ सगळ्या ग्रामपंचायतींना ज्या पद्धतीनं पाण्याची आवश्यकता त्या पद्धतीनं प्रस्ताव मागणी करण्यात येत असताना अद्यापही कोतुलीच्या सरपंचांनी आपल्या कोतुलीसाठी आता जवळजवळ 1.5 कोटीची नवीन स्कीम येणार आहे म्हणजे जे रिव्ह्यूमध्ये मंजूर आहे त्याचं इस्टिमेट करण्यासाठी कागदांचं मागणी केल्या अद्यापही दिल्या नाही। मी संबंधित डेप्युटी इंजिनियर पाणीपुरवठा बोंगाळे साहेबांशी कॉन्टॅक्ट केला, त्यांनी सांगितलं की आम्हाला सरपंचांनी तर म्हटलं तुम्ही त्यांच्या लेखी घ्या, तुम्हाला जर तिन्ही कागदपत्र देत नसतील तर तुम्ही लेखी घ्या आणि तुम्हाला सांगतो जी 2 लाख 7 लाख सावकार साहेबांनी स्कीम मंजूर करून दिली त्याचा कॅटरिया काय असतोय, गेले 15 वर्षाचा कॅटरिया करून ती स्कीम केली असेल। आता आम्ही 7-8 लाख स्कीम मंजूर केली, 10 लाख आमच्या गावात त्या स्कीमनं पाणी पडलं म्हणजे आता 10 आणि 12 वर्ष स्कीम आता चालू आहे रेग्युलर आणि ती स्कीम अद्यापही सरपंचांनी मागची 5 वर्षी त्यांच्या ताब्यात होती, आता ते स्वतः सरपंचांनी ती स्कीम ताब्यात न घेतल्यामुळे आमच्या जनतेचं एवढं नुकसान होणार आहे। भविष्यात जर जी जल जीवन मिशन स्कीम बंद झाली तर आपल्या गावाला दुसरी स्कीम बिगी पुढचे 15-12 आता गेलेच हे 10-12 वर्षे पुढचे 12-15 जातील, त्यामुळे भविष्यात कोतुरी गावासाठी पाण्याचा वणवा राहील अशा पद्धतीचं एक सुशिक्षित सरपंच या गावाला दिला निवडून आणि त्यांनी काय करायचं नुसता भ्रष्टाचार करायचं अशा पद्धतीचं सरपंचाचं काम आहे, त्यामुळं ह्या गावानं सुशिक्षित सरपंच देऊन काय यातना बोलूयात। ज्यावेळेस 2007 ते 2012 आमच्या सत्ता होती मास्तरांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यावेळेस 100-150 घरं दिली, ग्रामपंचायत कार्यालयीन बांधलं, पाणीपुरवठा स्कीम 3-3.5 कोटीची सावकारांच्या माध्यमातून सदाभाऊंच्या माध्यमातून ती मंजूर करून आणली, पशुवैद्यकीय दवाखाना त्याच वेळेस आम्ही मंजूर करून आणला आणि तुम्हाला सांगतो गेले 12 ते 17 आणि 17 ते 22 ह्या एवढ्या वर्षात मला वाटते 10 घरंसुद्धा हे कोतुली गावामध्ये बाजाराने आणले नाही, 10 घरं म्हणतो येईल मला आणि आज काय आपण सगळ्यांच्या चुली चालू शकत नाही, पण शासनाचा जो निधी येतोय म्हणजे ते वैयक्तिक लाभाचा असू दे गावच्या विकासासाठी असू दे तो देणं सरपंच म्हणून ग्रामपंचायत सदस्यांचं कर्तव्य आहे, पण जिथं सरपंच सगळ्या गोष्टीत आडकाठी घालतात एक तर आपले महाराष्ट्र राज्याचे मंत्री महातेकर साहेब अविनाश महातेकर यांच्याकडून आम्ही
जो जो एक कोटी रुपयाचा प्रस्ताव गावात नेलत तर त्या प्रस्ताव ती सही केलं नव्हतं. आम्ही डेप्युटी सरपंचा सही न सगळे प्रस्ताव पुण्याला नेलते मुंबईला नेलते. आणि त्याचा पुढला कहर की सरपंचाने अजेंड्यावर विषय घेऊन डेप्युटी सरपंचच्या सहीनं कुठला ठराव द्यायचा नाही असं पत्र तयार करून सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना दिलं. म्हणजे विकास काम कसा पण होवायचा आणि गावापुढं कसं हत्तीगत वृत्ती ठेवायची दावायचं दात एक आणि खायचं दात एक तर तो आता प्रकार या ठिकाणी उघडकीस आला. तरी तसंच काम आहे की नाही ते सरपंचाच्या सहीनं वर्क ऑर्डर दिली जाते ती सुद्धा सही दिली गेली नाही. सगळे त्या कॉन्ट्रॅक्टरने सगळे पैसे खर्च करून टेंडर प्रोसेस सगळे केलं तर वर्क प्रोसेस द्यायचं काम चालू आहे असं असताना सुद्धा कामाची गरज नाही. अधिकार असून देखील हा गोष्टी असून देखील पाणी पुरवठ्यासाठी स्कीम 10-15 वर्षांनी एकदा होती. ते स्कीम सुद्धा जर जो माणूस नको म्हणत असेल हे सगळं वाईट काय. शाखाभ्यान त्यांना सांगितलं साहेब ते मग आम्ही आता साहेबांचं पत्र घेतलंय आणि ते आता देणार आहे शिवना की आम्हाला पाणी स्कीमची परत गरज का पाणी स्कीमची गरज का सांगतो. आता आमची नवीन झाली असली ज्यावेळेस पूर येतो त्यावेळेस ती पाण्याची स्कीम जे मोटर आहे ते बुडत्यात त्यानंतर 10-15 दिवस ते तिकडं कोण नदीला जायतच नाही. त्यासाठी एक 20-25 फूट उंचावर टाकीचा शेवटचा टॉप आहे त्या ठिकाणी ते मशिनरी बसवून पाणी कंटिन्यू कसं गावाला मिळेल या प्रयत्नात आम्ही आहे. आणि त्यासाठी जल जीवन ही योजना टोटली राज्याला लागू आहे आणि त्याचा सुद्धा प्रस्ताव जर आता ह्या ऑक्टोबर महिन्याच्या 30 तारखेपर्यंत दिलं तर नंतर परत गावाला पाणीचा प्रश्न गंभीर भेडसावणार आहे. नेमकी तुमची तक्रार काय होती नेमकी तक्रार म्हणजे आपला विषय काय विषय झाला ती तक्रार ती हा नेमकी तक्रार हा काय झालंय आम्ही पहिल्यांदा त्यांना एक पहिले 7 ते 8 मध्ये आम्ही तक्रार केली त्यानंतर परत टाकीच्या मुद्द्यावर तक्रार केली. टाकी म्हणजे ग्रामपंचायत मिळकतमध्ये अतिक्रमण केलेलं परत अनामती रक्कमा कशा काढल्या परस्पर काढल्या अनामत कॉन्ट्रॅक्टरने दिलं असताना पैसे दुसऱ्याच्या नावावर टाकला की आणि विशेष कसा झाला टाकी जिल्हा परिषद टाकी निर्लेखन करून ग्रामपंचायतला त्याचं हे येतंय काय म्हणतो आपलं निर्लेखन पत्र आलं तर पत्र आल्यानंतर ते येत्या मीटिंगमध्ये घ्यायचं असते. टाकी पाडून 9 महिने झाल्यानंतर निर्लेखनचा विषय अजेंडा घेतला सुशिक्षित सरपंच म्हणायचा का या माणसाला सुशिक्षित गावाने की बाबा एखाद्या गावाचं भलं कर म्हणून दिलं अजेंडा विषय घ्या सांगितला पण संबंधित सरपंचांना आपल्या हुकूमशाहीचा वापर करून आणि 10 महिन्यानं अजेंडा विषय घेतला निमित्त अक्की पाडून झाली आहोत म्हणजे गैरकारभार आणि ज्याच्यासाठी तुम्ही तक्रार केली होय पहिली तक्रार तुम्ही किती तारखेला पहिली तक्रार किती तारखे पहिली तक्रार 2020 ऑगस्ट महिन्यात आली ऑगस्ट 2020 13-7-2020 तुम्हाला सांगा आता त्याचा पहिली तक्रार तुम्ही कुणाकडे केली पहिली पंचायत जिल्हा परिषद शिव मग त्याचा निकाल काय आणि कधीला ऐका त्याचा निकाल मागच्या बघा आयुक्तांचा रिपोर्ट शिवनचा रिपोर्ट बीडीओंचा रिपोर्ट टीपीओंचा रिपोर्ट परत शिवनचा रिपोर्ट असं 4 रिपोर्टमध्ये पहिल्याही तक्रारीमध्ये सरपंचांना दोषी धरलं हा त्याचा सगळा रिपोर्ट आहे. हे दोषी धरल्यानंतर ज्या वेळेला आयुक्तांच्याकडे प्रकरण गेलं त्यावेळेला शिवसेनेची सत्ता होती डिप्युटी सांगतो बघा मगाशी सांगितलं पहिला निकाल विरोधात गेला त्यांनी बरोबर म्हटल्यानंतर तो पहिला निकाल विरोधात गेला का तुमच्या काय झालं कुणी हे सांगतोय बघा तोच आदेश माझ्याकडे आहे हा पहिला निकाल जो सौरवरामनी जो काय दिला की मला असं वाटतंय त्यांचं शेवटचं म्हटलंय शेवटच्या आदेशात की मला असं वाटतंय की दिलेल्या मुद्द्याचं स्पष्टीकरणावरती सरपंचांना 39 प्रस्ताव करता येत नाही काय वापरलंय त्यांना स्वतःला वाटतंय कायद्याला वाटत नाही कायद्याला काय वाटत होतं कायद्याचा आदेश काय होतं टीपीओचा आदेश दोषी होता बीडीओचा आदेश दोषी होता शिवोचा आदेश दोषी होता परत शिवोचा आदेश दोषी होता कायद्यात पूर्णपणे सरपंच दोषीत होते
फक्त राजकीय दबावापोटी मी राजकीय षडयंत्र किंवा आर्थिक आर्थिक लाभापोटी किंवा आर्थिक जी काय देवाणघेवाण झाली असेल त्यापोटी ते निकाल फिरलाय. तो निकाल मागल्या वर्षी 17/11/2021 ला तो निकाल दिला आणि त्याच निकालात आयुक्तांनी काय केलं, टॉकीचा जो मुद्दा होता त्या मुद्द्यावरती फेर आदेश सुनावणी घ्या आणि त्याचं परत फेर चौकशी करून त्याचा रिपोर्ट मला करा. मग हा रिपोर्ट करत असताना परत तारखा चालू झाल्या, त्या तारखेच्या याच्यात 6-7 महिने गेलं, त्यात परत राजकीय दबाव हे ते सगळ्या गोष्टी झाल्या. पण शेवटी सत्य हे सत्य असतंय, सत्य कधीही झाकलं जात नाही. आर्थिक ताकद असेल किंवा राजकीय ताकद असेल थोड्या प्रमाणात ते झाकण्याचा प्रयत्न होतो, पण शेवटी सत्य हे सत्यच असतं. त्या ह्याच्यात त्याच तक्रारी टोटल मुद्दे किती दिले? आम्ही टोटल मुद्दे पहिले 11 दिले. हॅलो 13 मुद्दे पहिले टोटल दिले. 13 मुद्द्यामध्ये 7 मुद्द्यात सरपंचांना दोषी दरोषी धरलं, अहवाल पाठवले. मी काय सांगतो, सौरभरावनी जो पहिला निकाल दिलता ना त्याच्या तुम्ही 13 मुद्द्यावर तक्रार केली, त्यापैकी त्यांनी 12 मुद्दे हे केले. पहिले 13 मुद्दे वेगळे होते आणि नंतर टॉकीचा मुद्दा वेगळा होता, अशा दोन तक्रारी होत्या. तक्रारी देताना आम्ही दोन दिली, त्या पहिली तक्रारी 13 मुद्दे घालून दिली, दुसरी तक्रार एका महिन्याने दुसरी तक्रार किती कधी दिली? दुसरी तक्रार एक महिन्याने संध्याय फक्त मला नाही आठ महिन्याने बरोबर आणि आवाज जाताना सगळा एकदम पाठवला आणि आयुक्तांनी त्यांना वाचवायच्या उद्देशाने ते बघितलं. मी मग परत निकाल आणता बघितलं, म्हणजे अजून आहे दोषी. मग म्हणजे तुम्ही आणि नंतरचा टाकीचा जो मुद्दा होता त्या टाकीच्या मुद्द्यावरच तुम्हाला हे केलं, फेरसुनावणी घ्यायला सांगितलं. फेरसुनावणी घेतल्यानंतर त्यात नंतर ते दोषी गावले, आता दोषी जे गावले फक्त टाकीच्या याच्यात दोषी गावले म्हणूनच त्यांना काढले. आता तुमच्या गटाची दोन सदस्य जी निलंबित झाले ते कशा कोणत्या कारणासाठी? त्या टाकीला सूचक न बदलता का ज्या वेळेला निर्लेखनचा एक मिनिट त्या टाकीचं निर्लेखन करायसाठी ठराव झालेला होता बरोबर, त्या ठरावात ही दोघ जण सूचक आणि अनुमोदक होती बरोबर. बरोबर एक टाकी पाडायची ह्याच्यासाठी जे ठराव आल्यानंतर ज्या वेळेला अजेंड्यावरती विषय घेतला की टाकी पाडायचा आहे ना डिप्युटी, मला काय विचारायचं आहे, टाकी पाडायचा जो विषय होता तो पूर्वी झालेला असणार नाही. तसं टॉकी पाडायचा विषय 8 महिने पत्र निर्लेखनचं तसंच ठेवलं, त्यानंतर अजेंडा विषय घेतला, तकरार झाल्यानंतर अजेंड्यावर विषय घेतला, आमच्या लोकांनी दोन सदस्यांनी विरोध केला टॉकी पाडायची. मग त्या सदस्याला काय केलं, बहुमताने विरोध केला की सदर टॉकीचं पाडलेले आहे आणि कुठल्याही प्रकारचं ठराव करायचा नाही किंवा काय नाही. आणि तो ठराव आपल्या हे व्हिडिओनी सावंत साहेबांनी सूचक अनुमोदनात दोषी धरले. त्याच निकालात ज्या वेळेला हिने निकाल दिला, तुम्ही आयुक्तांनी निकाल दिला का नाही, त्या आयुक्तांच्या निकालात म्हटलं आहे. नाही नाही ते झालं, निकाल वाचता येईल. मी काय विचारलं, त्यांना अपात्र करायचं कारण का? तर त्यांनी सूचक अनुमोदन झाले. सूचक अनुमोदन कुठल्या ठरावाला झाले? टॉकी पाडायची नाही ह्या ठरावाला सूचक अनुमोदन, टाकी पाडायची नाही जिल्हा परिषदेवरनं तुम्हाला निर्लेखनचं हे आलेलं पत्र आलं बरोबर. पत्र आल्यानंतर त्याचं ठराव करायला पाहिजे होतं, तो केला नाही. 9 महिन्यांनी घेतला अजेंड्या साहेब, 9 महिने घेतला आणि अजेंड्याला घेतला 9 महिन्यानं 9 महिन्याने घेतला. त्याच्यानंतर ठराव करत असताना ह्या दोघांनी विरोध केला. आता पुढे अगोदर टाकी पाडली पहिली टॉकी पाडली आता तुम्ही अजेंड्या विषय एका वर्षांना 9 महिन्याने का घेतला? असा विषय तुम्ही सुशिक्षित सरपंच आहे, 9 महिन्यांनी तुम्ही अजेंड्या विषय का घेतला?
असा विषय झाला. हा पाठले 8 महिने बर परिपत्रक शासनाचं आल्यानंतर ते अशा पुढच्या मिटिंगला ठेवायला लागतं. सुशील सर सरपंच ना मग तिने का ठेवलं नाही. म्हणजे याचा अर्थ आहे ते तिची किंमत होती शासकीय 3 लाख रुपये आणि खालच्या माणसाला दिली ती 1.5 लाख रुपये. वेळ निघून गेली की तिथं 3.5 लाख उचलायच्या भानगडीत. हा आर्थिक गैरव्यवहार करायची सर काय सर सर भाऊसाहेब हे विचित्र आहे. अनामत रक्कम कॉन्ट्रॅक्टर नागरी सुद्धाचं पैसे 10% रक्कम भरली आहे कॉन्ट्रॅक्टर ने. तुम्ही या दोघांच्या सदस्यत्वाचं निलंबन आहे सदस्यत्व यासाठी तुम्ही परत पुढे जाणार आहे. गेल्यात माणसं आमची ऑलरेडी मुंबईला महादेव पवार दत्ता पाटील हे मुंबईमध्ये आज रोजी आता सकाळी 7:15 पोहोचल्या. तिथं आम्ही जिथं दोषी नाही तिथं आम्ही आमची बाजू मांडणारच आहे. त्या बाजू मांडलेली आहे सुप्रीम कोर्टाचं एक स्टेटमेंट त्या संदर्भातलं बडतर्फ करता येत नाही. बडतर्फ नाही आधी पाडली होती आणि 9 महिन्यांनी त्याचा आधी पाडलेला असताना अजेंडाने घेतला म्हणून ती विरोध केला. ही बाब तुम्ही अजून निदर्शन सांगून दिली नाही का? पण काय झालंय राजकीय दबाव असल्यामुळं हे बीओने आमच्या लोकांना जबाबदार धरले. का धरले तर बाबा हे कुठंतरी मिटावर मला एवढा जिल्हा परिषद त्रास झालाय. हंबीर पाटील शिवसेनेचे बांधकाम समिती सभा होती होती असोलेकर बाबासाहेब पाटील त्यांची पत्नी तिथं जिल्हा परिषद होती. तुम्हाला सांगतो मला ज्यावेळेस तक्रार केल्यानंतर एवढ्या लोकांनी मिटवायसाठी प्रयत्न केला. मी हंबीर बापूंच्या केबीमध्ये जाऊन सांगितलं हंबीर बापू तुम्ही या जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती आहे तुमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आहेत तुम्ही या सरपंचाला वाचवून दाखवायचं मी गावात राजकारण करत नाही अशा शब्दात मी त्यांच्या तिथं मला एवढ्या लोकांचं ही तर ज्यावेळेस माझ्याकडे बैठकीला लोक येतील मी ते असं म्हणतो बैठक माघार घेऊया पण केव्हा माहिती आहे ग्रामपंचायतच्या स्टेजवर बसायचं तुमची पार्टी एका साईडला आमची पार्टी एका साईडला आणि सवाल जवाब होऊन देत कुणी काय केलं लागलं जाऊ दे तर नाही आपण कोल्हापुरात महाराष्ट्रामध्ये दिवशी आपण 4 महिने तू मोठ्या घरातला पोरगा आहे तू जिल्हा परिषद सदस्य मी म्हणून मी गरीब घराण्यातला आहे पण माझ्या आईबाबा मला माझी सुट्टी दोन्ही हमारे घर तिरवते तिने मला ज्यावेळेस मी 2007 निवडणार हो त्यावेळेस माझ्या पांडू पाटील आणि सदा पाटील या 2 चुलत्यांनी सांगितले बा शासकीय चोरी करायची नाही दुसरे कुठली चोरी खपत पण शासकीय चोरी 1 रुपयाची किंवा कर किंवा 1 कोटीची कर एकदा कागदावाली की मागं पुढं 3 पिढ्या काय होतं अरे हे कुणाचं पोरग ह्याचा बाप कुणा होता ह्याचा आजा कोण ह्याचा चुलता कोण पंचा कोण हे कशी चोरी केली सरी टाकी कशी चोरली ती सरीचा टाकी सरी कशी चोरली ती ग्रामपंचायतमध्ये कशी भ्रष्टाचार घेता त्याचा खाणी सुमारे गेले 50 वर्षे पुढे मागं पुढे निघायचं होतं हे माझ्या अडाणी चुलत्याने मला सांगितलेलं आहे. पहिल्या निकालातच तुम्हाला एक पॅराग्राफ वाचून दाखवतो. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम तरतुदीनुसार कोणत्याही सदस्याने मासिक सभेमध्ये मत प्रदर्शित केले अथवा कोणत्याही ठरावास सूचक व अनुमोदन दिले त्यांना पदावरून दूर करण्याची कोणताही प्रकार तरतूद नाही. जो आयुक्तांनी तसा निकाल मागल्या वेळी दिलेला आहे पण काही राजकीय दबावमुळे हे सगळा ऑफिस आहे ग्रामपंचायतीचं तर त्यांचं काय कागदपत्र त्यात होतं काय नाही पण जास्त सभागृहात लिहिलंच आहे मग हे सोडून गेले सभा सोडून गेले अर्ध्यात मग सरपंच गेल्यानंतर उपसरपंचच्या ह्याच्यावरून चालते डेप्युटीच्या तर मग डेप्युटी म्हणाले आपण चालूया बोलले जे काय असेल ते निर्णय तुम्ही घ्या मग बाथरूमला हे लावायचं कुलूप लावून गेले आणि महिलांना सगळ्या समस्या झाल्या त्यामुळं ही एक वर्तणूक. दुसरी महिला आपली आपली कामं टाकून जातात आम्हाला 1 कप चहाशिवाय 5 वर्षात काही मिळालेलं नाही ग्रामपंचायतीमधून. सगळ्यांना असं वाटत असं सदस्य आमची गाडी घेऊन फिरतोय सदस्य तमी आम्ही स्वतःचं खर्च घालून मी सुद्धा मुंबईत असून मला निवडून दिली होतं लोकांनी म्हणून मी स्वतःचा खर्च घालून येत होती इकडे मिटिंगला पण 1 कप चहा देऊन आम्हाला हकलून द्यायचे सह्या करायचे आणि हकलून द्यायचे म्हणायचे नाही मी अध्यक्ष आहे मी म्हणेन ते. दुसरी गोष्ट अशी 15% अनुदानातून थर्ड बाउंड्रीचं काम करण्याचा प्रयत्न केला तसा नियम नाही म्हणजे माझं सदस्यपद घालवायचा
प्रयत्न केला, पण आम्ही पण असंच ते उतरलेलो सदस्य पदासाठी. थोडा अभ्यास केलाय ना आम्ही, तर आम्हाला असं वाटत होतं आता आम्हाला आमच्या गावामध्ये एक सुशिक्षित सरपंच मिळाले, ते एक शिक्षक पण आहेत आणि आम्ही त्यांचा खूप आदर करतो आणि खूप प्रगती करतील असं वाटत होतं, पण तसं काही झालं नाही. अपेक्षा भंग झाल्याने आम्ही खूप नाराज आहोत. तिसरी गोष्ट अशी, आम्ही मागासवर्गीय, मी मागासवर्गीय सदस्य संजीवनी कांबळे, तर तिकडून निधी आलेले जिल्हा परिषदहून, परत आंबेडकर पुतळ्यासाठी पण निधी आलेला 7 लाखाचा जिल्हा परिषदहून, पण काहीही कामं केली नाही, सही कुठल्याही कामं केली नाही. मी सरपंच आहे, माझ्या अध्यक्षतेनुसार सगळी कामं चालतील असं त्यांचं मत होतं. पण हे गाव कसं म्हणते, आम्ही तुला निवडून दिली ना, पण तुम्ही असं सांगा, आता पत्रकार परिषद घेतली, सदस्यांच्या तात्का हातात काय असतं का? गावचा एक प्रथम नागरिक म्हणून सरपंच असतो, सरपंचाच्या सही शिवाय काय होते का? नाही. मग आम्ही सदस्यांनी काय करायचं? डोकं फोडायचं? प्रतिनिधी असून